2004 साली लोकसभेची जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीला सामोरे जाताना त्यावेळी सत्तेवर असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं एक घोषणा दिली होती, इंडिया शायनिंग किंवा शायनिंग इंडिया. खरं तर ती त्यावेळी वादग्रस्तसुद्धा ठरली होती, म्हणजे त्या जाहिरातीवरती खूप भरमसाठ खर्च गेला आहे अशा पद्धतीची टीकाही त्यावेळी झाली होती. शायनिंग इंडिया हे घोषवाक्य घेऊन 2004 साली निवडणुकीला सामोरे गेलेल्या भारतीय जनता पार्टीचं पुन्हा सत्तेवर येण्याचं जे स्वप्न होतं ते दक्षिण भारतानं रोखलं. त्या स्वप्नाला तडा दिला दक्षिण भारतानं, आणि त्यातल्या त्यात खरं तर त्या निवडणुकीचं स्वतंत्रपणे विश्लेषण व्हायला हवं आंध्र प्रदेशनं भारतीय जनता पार्टीचं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचं जे स्वप्न होतं शायनिंग इंडिया या घोषणेसह त्याला छेद दिला, तडा दिला. दक्षिण भारतातून काँग्रेसनं स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं. म्हणजे एकट्या आंध्र प्रदेशमध्ये 42 पैकी तब्बल 34 जागांवरती काँग्रेस विजयी झाली होती. तुम्ही म्हणाल या सगळ्या गोष्टींचा आत्ता संबंध काय, तर पुन्हा एकदा दक्षिण भारतातून म्हणजेच केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. आणि मागच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून त्यांना मिळालेला एकूण सर्वसामान्य मतदारांचा जो कल आहे तो पाहता काँग्रेसचं हे पुन्हा एकदा दक्षिणायन सुरू झालेलं आहे. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली 400 पेक्षा अधिक जागा ज्या काँग्रेसनं त्यावेळी मिळवल्या होत्या त्यातसुद्धा दक्षिण भारताचा वाटा खूप महत्त्वाचा होता. पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दक्षिण भारत तारेल, काँग्रेसचं हे खरोखर दक्षिणायन आहे. मंडळी नमस्कार, मी रवी, तुम्ही सगळेजण पाहताय लँटन मराठी. काँग्रेसनं त्यांच्या संभाव्य उमेदवाराची पहिली यादी जवळपास जाहीर केलेली आहे. या 39 जणांच्या यादीमध्ये केरळच्या लोकसभा मतदारसंघातून, केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून सन्माननीय राहुल गांधी यांचं नाव पुन्हा एकदा पुढं आलेलं आहे. राहुल गांधींनी अद्याप त्याबद्दल काही बोललेलं नसलं तरी वायनाडमधून राहुल गांधी पुन्हा निवडणूक लढवणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आव्हान दिलं आणि स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना 55,000 मतांनी पराभूत केलं. म्हणजे अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांना फक्त 40% आसपास वोट शेअर काबीज करता आला आणि आपली जी पारंपरिक जागा होती किंवा गांधी कुटुंबाची पारंपरिक जागा म्हणून ज्या अमेठीच्या जागेकडे पाहिलं जात होतं ती जागा राहुल गांधींना गमवावी लागली. आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातून मात्र राहुल गांधी विजयी झाले. वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा तब्बल 431,000 मतं जास्त घेतली. राहुल गांधींना वायनाड मतदारसंघामध्ये मिळालेल्या एकूण मतदारांचा जो कल आहे तो जवळपास 70% घरात आहे. आणि ही जागा पारंपरिक काँग्रेसचे मागच्या दोन्ही निवडणुकांपासून काँग्रेसला या लोकसभा मतदारसंघामध्ये यश मिळत आलं आहे आणि या मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील काँग्रेसचा टक्का चांगला चालू आहे. आता 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सामोरे जात आहे. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी दिल्लीच्या तख्तावरती विराजमान होतील अशा पद्धतीच्या घोषणा आणि घोषवाक्य आपण सगळेजण ऐकत आहोत. म्हणजे तेव्हा जशी शायनिंग इंडिया नावाची घोषणा होती, इंडिया शायनिंग अशी घोषणा होती, तशाच मोदी है तो मुमकिन है, डिजिटल भारत, आत्मनिर्भर भारत किंवा आता आपकी बार 400 पार नावाची घोषणा आहे. पण ही जी आपकी बार 400 पार नावाची घोषणा आहे त्या घोषणेला दक्षिण भारत यावेळी रोखू शकेल का? आपण जर आकड्यातच बोलायचं झालं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून खाली असलेला दक्षिण भारत, महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागा आहेत, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या 80 जागांनंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये 42 जागा आहेत, कर्नाटकात 28 जागा आहेत, केरळामध्ये 20 लोकसभेच्या जागा आहेत आणि तमिळनाडूमध्ये 39 जागा आहेत. महाराष्ट्राला जर या दक्षिण भारताबरोबर जोडून बेरीज करायची ठरवली तर 543 पैकी 177 जागा या 5 राज्यांमध्ये आहेत आणि या 177 जागांवरती भाजपाला
यापूर्वी मिळालेला जो यशाचा आलेख आहे तो तितकासा समाधानकारक नाही आहे. मग राहुल गांधींना भारत जोडो यात्रेच्या दरम्यान दक्षिण भारतातून मिळत असलेला प्रतिसाद आणि पुन्हा एकदा वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांनी दाखवलेली तयारी, हे सगळं पाहता हे काँग्रेसचं दक्षिणायन आहे का? काँग्रेसला किमान सत्तेच्या जवळ नसही, पण एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून लोकसभेच्या विरोधी बाकावरती आदरानं, मोठ्या आदरानं विराजमान होण्याची संधी राहुल गांधी या निमित्तानं मिळवून देणार आहेत का? प्रत्येक निवडणुकीतली सामाजिक राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे इतिहासातील आकडे भविष्यातील निवडणुकीला प्रभावित करतीलच असे नाही, परंतु इतिहासातील अनेक गोष्टींचा कळत नकळत वर्तमानातल्या एकूण राजकीय परिस्थितीवरती प्रभाव सुद्धा पडत असतो. दक्षिणेतल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेलं यश, कर्नाटकमध्ये वाढलेला काँग्रेसचा टक्का आणि दक्षिण भारत भाजपासोबत नसणं ही काँग्रेसची जमेची बाजू ठरू शकते का? आता डावे केरळामध्ये काँग्रेसच्या विरोधात आहेत. डाव्यांचं आव्हान रोखत रोखत स्वतःच्या पक्षाला उर्जित अवस्था मिळवून देण्याचं अजून एक वेगळं आव्हान काँग्रेसच्या समोर आहे. पण या निमित्तानं काँग्रेसचं हे दक्षिणायन आहे का? आणि काँग्रेस या दक्षिणायनाच्या माध्यमातून 2004 साली शायनिंग इंडिया नावाच्या घोषणेला छेद देत ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा आघाडीचं सरकार तयार करून दिल्लीची गादी मिळवली होती काँग्रेसनं, त्याच सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती आत्ता पुन्हा होऊ शकेल? आपल्याला काय वाटतं? आपल्या अनमोल प्रतिक्रियासुद्धा लँटर्न मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करत चला. नमस्कार.